चला विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। बघा विचारण्यात कसं आलं, 2 सेंटीमीटर आणि किंवा 2 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर गुणिले 16 सेंटीमीटर अशी एक मोठी घनाकृती बर्फाची लादी आहे, तिच्यापासून जास्तीत जास्त किती मापाचे घनाकृती समान तुकडे तयार करता येतील। आता जास्तीत जास्त सांगितलं गेलं असेल तर मसावी काढणार, काय काढणार? मसावी। काय काढणार? मसावी। मसावी काढणार म्हणजेच 2, 30 आणि 16 यांचा मसावी काढणार, हा पहिला। म्हणजेच बर्फ आहे, बर्फ आहे, पण बर्फाची लादी ही घनकृती आहे। कशी आहे? घनकृती। हा म्हणजे त्याची एरिया काढायची असेल तर बाजूस क्यूब म्हणजे घन क्षेत्रफळ, आपण एखाद्याच घन 3 चा घन किती आहे? 27। मिस्टर पाणी बघ बरं, हा हे बघा। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मसावी या संख्यांचे काढायचे असेल तर मसावी सर्वात लहान संख्या कोणती? 2। कोणती आहे? 2। म्हणजे 2 सर्वात लहान संख्या असेल आणि सर्वात मोठ्या संख्यांना जर भाग जात असेल तर 2 ही संख्या काय झाले? मसावी। काय झाले? 2 काय झाले? मसावी। म्हणजे 2 जर मसावी असेल तर घन कृती ठोकळा जो असतो, घनाकृती ठोकळा असतं, त्याचे एरिया काढायची आपल्याला बाजूस क्यूब म्हणजे भाग घन, म्हणजे 2 किती वेळेस? 2 गुणिले 2 गुणिले किती झाला? 3 वेळेस। किती वेळेस? म्हणजे कधी पण लक्षात ठेवणार की आता 1 तर येणार नाही, कारण झालं 2 कंटिन्यू, 2 सेंटीमीटर गुणिले 2 सेंटीमीटर गुणिले 2 सेंटीमीटर म्हणजेच त्याच्या एरिया बिंदूने 4, 4 दुने 8 म्हणजे बर्फ जो असेल तो किती सेंटीमीटर असेल? तुकडा किती असेल? 8 सेंटीमीटरचा असेल। पण त्याने इथे फॅक्टर्स दिलेले आहे अवयव, म्हणून तुमचा पर्याय क्रमांक किती असणार? 2 सेंटीमीटर गुणिले 2 सेंटीमीटर गुणिले 2 सेंटीमीटर। कठीण आहे? नाही। एका सेकंदमध्ये उत्तर भेटेल। बघा एखादी संख्या पटीतील असेल किंवा त्यास म्हणजे एखादी संख्या पट 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28 आणि 30 म्हणजे जी सर्वात लहान संख्या असते ती असते मसावी। काय असते? मसावी। काय असते? मग कठीण कुठे आहे? भेटेल ना एका सेकंद मध्ये उत्तर। समजा समजलं असेल तर 100% लाईक करा बरं का, पोलीस व्हायचे असेल तर हे दिवस आहे।